हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी अज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आपण आपला सेकंड चॅप्टर जो आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजेच इतिहासाची साधने आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग बघूया आपण आजच्या या चॅप्टरमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कवर करणार आहोत फर्स्ट मटेरियल सोर्सेस म्हणजेच भौतिक साधने जी आहेत ती देन रिटन सोर्सेस म्हणजे जी लिखित आ, साधने आहेत ती ओरल सोर्सेस म्हणजे मौखिक जी साधने आहेत ती आपण कवर करणार आहोत दॅन सोर्सेस ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने प्रिकॉशन्स टू बी टेकन वाईल्ड रायडिंग हिस्ट्री इतिहास लेखनाबाबत लेखन करताना इतिहास लेखन करताना जी काळजी घ्यायची त्याच्याबद्दल आपण आज या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत सो फर्स्ट बघा ट्राय धिस मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स इन युअर हाऊस विच बिलॉग टू युअर ग्रँड पॅरंट्स टाईम तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करा देन कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट ॲन ओल्ड स्ट्रक्चर इन युअर लोकॅलिटी त्याच्यानंतर तुमच्या परिसरातील किंवा तुमच्या गावातील एखाद्या जुन्या वास्तूची माहिती जी आहे ती गोळा करा देन अ नंबर ऑफ सब्जेक्ट्स यूज्ड बाय अवर ॲन्सेन्स्ट स्टील एक्झिस्ट सम इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम द पास्ट हॅव बीन रिकवर्ड Sources like this help us to understand our history. History can also be learned through customs and traditions, folk arts, folk literature, as well as historical documents. All these are known as sources of history. And these are the three types that is material sources, written sources and oral sources. Manjapla Vaparlila Anek Vastu Astitvat Ahita. आणि त्यांनी कोरून ठेवलेले विविध ले लेख हे आपल्याला ले सापडलेले आहेत या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास जो आहे तो कळू शकतो याशिवाय चालीरीती आहेत परंपरा आहे लोककला आहे लोकसाहित्य आहे किंवा ऐतिहासिक अशी कागदपत्रे आहेत तर यांच्या आधारेसुद्धा आपल्याला इतिहास कळतो आणि या सर्वांनाच इतिहासाचे साधने असं म्हणतात ठीक है तो इतिहास इतिहासा साधने कितने प्रकार की है तीन प्रकार की है मटेरियल सोर्सेस मजेस भौतिक भौतिक साधने देन रिटर्न सोर्सेस मजे जी, जी, भोटिक, भोटिक जी लिख, लिखित है ती देन ओरल सोर्सेस मजेस मौखिक साधने जी हैं ती ठीक है देन कैन यू टेल स्ट्रक्चर्स सचैज फोर्ट्स रॉक कट केव्स स्तूपा एक्सेट्रा आर नोन एज मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री ट्राय टू गॅस व्हॉट अदर सो अदर स्ट्रक्चर्स कॅन बी कॉल्ड मटेरियल सोर्सेस आता काय सांगितलं आहे किल्ल्या आहेत लेणी आहेत किंवा स्तूप आहेत तर या वास्तूंना भौतिक साधने असं म्हणतात तर याशिवाय अजून कोणकोणत्या वस्तूंना भौतिक साधने असं म्हणतात ठीक आहे कोणकोणते असे मटेरियल सोर्सेस आहेत देन नेक्स्ट मटेरियल सोर्सेस भौतिक साधने मॅन युजेज अ व्हरायटी ऑफ थिंग्स इन हीज डे टू डे लाईफ They are known as artifacts. Artifacts used by humans in the past provide us valuable information about life in the ancient time. And we can decide the period of ancient artifacts like ethan pots by studying the shape, color, and designs on ancient posters the ornaments and other artifacts through, uh, throw light on social interaction. we get information about the diet of the people from the remains of food grains, seeds and bones of animals found in excavation. also we found the remains of houses and buildings built in different historical period. we also find ancient coins and seals. All these give us information about human activities in the past. All such artifacts, articles, monuments or other ऑर दॅर र्यूनस आर कॉल द मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या वापरत असतो आणि पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती जी आहे ती पुरवू शकतात पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्याचे आकार रंग त्यांची नक्षी यांवरून ही भांडी कोणत्या काळातील असावी हे ह्याचा आपण अंदाज आपल्याला बांधता येतो दागदागिने किंवा इतर वस्तूंवर मानवी समाजाच्या परस्परांसंबधांची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते दॅन धान्य फळ फ़ड़ बी फळांच्या बिया प्राण्यांची हाडे यांवरून आहाराची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेली जी घरं आहेत किंवा इमारती आहेत तर त्याचेही अवशेष आपल्याला सापडतात याशिवाय नाणी मुद्रा आहेत तर याचेही आपल्याला हेही आपल्याला सापडतात या सर्वांच्या सहाय्याने माणसाची व्यवहारांची जी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते आणि या सर्व वस्तू आणि वास्तू ज्या आहेत ठीक आहे किंवा त्यांचे अवशेष यांना आपण इतिहासाची भौतिक साधने म्हणजेच मटेरियल सोर्स ऑफ हिस्ट्री असं आपण म्हणतो ओके देन डू यू नो फूड ग्रेन्स डू नॉट लास्ट लाँग दे गेट इझिली इन्फेस्टेड अँड टर्न इन टू पावडर धान्य जे आहे धान्याचे कण जे आहेत ते फार का टिकत नाहीत त्यांना कीड लागते आणि मग काय होतं दे टर्न इन टू पावडर त्यांचा भुगा होतो In ancient times people used to roast food grain be before grinding them if a few grains got cat while roasting they were thrown away such cat grains can remain intact for a very long period during excavations such cat grains can be recovered वेन दिस आर इन्स्पेक्टेड इन अ लॅबॉरेटरी वी कम टू नो व्हॉट ग्रेन इट इज प्राचीन काळात धान्याची पिठे करण्यासाठी आधी ते धान्य काय करायचे रोस्ट करायचे म्हणजे भाजायचे आणि मग ते भरडायचे धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक जर भाजले गेले जास्त भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जाते आणि जळके कण जे आहे ते वर्षानुवर्ष टिकून राहतात ठीक आहे ते उत्खननात आपल्याला सापड सापडलेले होते त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखून येते ओके okay? इथे आपल्याला खाली कॉइन्स बघा दिलेत कॉइन्सचं इमेज दिले ठीक आहे दॅन कम टू सेकंड सोर्स दॅट इज रिटर्न सोर्स म्हणजे लिखित साधने ओके द स्टोन एज पीपल हॅव recorded मेनी events अँड एक्सप्रेस देअर इमोशन्स इन पेंटिंग्स ऑन रॉक्स इट वॉज only आफ्टर thousands ऑफ इयर्स दॅट मॅन लर्न द आर्ट ऑफ रायटिंग म्हणजे अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना ज्या आहेत त्या चित्रातून व्यक्त केल्या आहेत आणि हजारो वर्षे उलटण्यानंतरसुद्धा माणसाला लिहिण्याची जी कला आहे ती अवगत झाली होती इन द बिगनिंग ह्युमन्स यूज सिम्बॉल्स अँड सायन्स टू रेकॉर्ड देअर थॉट्स अँड आयडियाज हाव एवर इट टूक थाऊजंडस ऑफ इयर्स फॉर अ स्क्रिप्ट टू डेव्हलप फ्रॉम धस माणूस सुरुवातीला चिन्ह ठीक आहे सिम्बॉल्स आणि सायन्स चिन्ह आणि सिंबॉल म्हणजे एखाद्या चित्राचं प्रतीक वगैरे तर यांचा वापर करून नोंदी ज्या आहेत त्या ठेवण्यासाठी तो करत असत आणि त्यां त्यापासूनच लिपीचा विकास जे आहे ते होण्यास हजारो वर्षे जावी लागली देन इन द बिगनिंग मॅन रोट ऑन पोस्टर्स अनबेक ब्रेक्स यूजिंग Paint uh, using pointed objects, he also used bridge, that is burja, tree, bark to write on. As his experience and knowledge increased, he began to write in different ways. He began to record the events that took place around him. Accounts of the proceedings of royal courts were also written systematically. Many, rule, many rulers had their Orders, judicial decisions, donations, etc., inscript on stone or copper plates. Over a period of time, many forms of literature developed. They included books on religious and social subjects, plays, poetry, travelogues, and scientific works. All this literature helps us to understand the history of the various historical periods. दिस सोर्सेस आर नोन ॲज रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडांची साली भुर्जपत्रे जे आपण म्हणतो यांसारख्या साहित्याचा वापर जो आहे तो लिहिण्यासाठी केला जात होता आणि अशा प्रकारच्या साहित्यावर मजकूर एखाद्या अन अनकुचीदार साधने म्हणजे एक टोकदार असं कोरलेलं असं ना तर त्याने ते लिहिलं जात होतं अनुभव आणि ज्ञान जस जसं वाढत गेलं तस तसे त्या विविध पद्धतीने लेखन जे आहे ते करण्यास सुरुवात झाली सभोवताली घडलेल्या ज्या घटना आहेत दरबारी कामकाजाचे वृत्तांत आहे किंवा का इतर इतर जी माहिती आहे ती लिहून ठेवण्याची पद्धत जी आहे ती सुरू झाली अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत आणि कालांतराने वाडमयाचे अनेक प्रकार जे आहेत ते निर्माण झाले धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ नाटके काव्य म्हणजे कविता प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले आणि या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असं आपण म्हणतो ठीक आहे देन इथे बघा आपल्याला इमेजमध्ये पोस्टर्स जे आहेत ते दाखवलेत देन आ,

मंदिराच्या भिंती लेण्यांच्या भिंती शिळा ताम शिळा किंवा तामपत्रपट्ट ताम्रपट्ट किंवा भांडी आहेत कच्च्या विटा आहेत ताडपत्रे आहेत भुर्जपत्रे आहेत इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश जो आहे तो लिखित साधनांमध्ये होतो तो रिटन सोर्सेसमध्ये होतो आता इथे इमेजमध्ये आपल्याला कॉपर प्लेट दाखवलं आहे अँड इन्स्क्रिप्शन ऑन रॉक म्हणजे दगडावर जे लिहिलं असतं तर ते दाखवलं आहे देन डू यू नो भुर्जपत्र मीन्स रायटिंग शीट्स मेड फ्रॉम द बाक ऑफ अ बिर्ज ट्री भुर्ज इज द संस्कृत नेम ऑफ द बिर्ज ट्री अँड बिर्ज ट्री आर फाऊंड इन कश्मीर आता तुम्हाला माहिती आहे का की भुर्जपत्र जे आहे हे वृक्ष भुर्ज या वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते ठीक आहे आणि भुर्ज वृक्ष जे आहे ते कुठे आढळतं तर काश्मीरमध्ये आढळतं ओके मू टू नेक्स्ट नाव डू दिस विजिट अ म्युझियम इन युअर लोकॅलिटी राईट अँड एस ए डिस्क्राईबिंग द आर्टिफॅक्ट डिस्प्लेड देअर आता तुमच्या परिसरातील गावातील वस्तू ज्या आहेत त्यांना वस्तू संग्रहालयाला भेट द्या आणि कोणकोणत्या वस्तू तिथे आहेत यावर एस ए लिहा निबंध लिहा कलेक्ट द ट्रेडिशनल वर्सेस सच ॲज ओवीस म्हणजे जात्यावरच्या गाण्यांचा संग्रह जो आहे ओवी आपण म्हणतो ना तर त्या गोळा करा कलेक्ट फोक साँग्स प्रेझेंट वन ऑफ दॅम इन द कल्चरल प्रोग्रॅम ऑफ युअर स्कूल म्हणजे विविध लोकगीते जी आहेत ती मिळवा आणि त्यांपैकी एखाद्या लोकगीतावर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते सादर करा मोर टू द नेक्स्ट ओरल सोर्सेस म्हणजेच मौखिक साधने ओरल सोर्सेस ओके ओवीज फोक सॉंग्स फोक टेल्स अँड सिमिलर लिटरेचर इज पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन बाय वर्ड ऑफ माउथ

केलेलं असं तो अज्ञात असतो आणि ते पिढ्यानपिढ्या -पिधा जतन झालेले असते अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेलं साहित्य जे आहे ते, ते असं जतन झालेलं साहित्य असं त्याला म्हणतात ठीक आहे ओव्या झालं लोकगीते झाली लोककला झाली यांच्यासारखे लोकसाहित्याचे प्रकार जे आहेत ते याचा यात समावेश होतो कशात तर ओरल सोर्सेसमध्ये ठीक आहे आणि म्हणून याला ओरल सोर्सेसचं म्हटलेलं आहे देन इथे आपल्याला एक आ, ओवी जी आहे ती दिली आहे बघा डू यू नो एन ओवी कोणती ओवी आहे बघा पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया आषाढ वारीयेला पुंडलिक आला न्याया ही ओवी आहे ठीक आहे देन लाईन्स फ्रॉम अ फोक फ्रॉम अ फोक सॉन्ग आता लोक गीतातील लाईन्स बघा महानगरी उजनी लय पुण्यवानदानी तेथे नांदत होता राजा सुखी होती प्रजा तिन्ही लोकी गाजावाजा असा उज्जनीचा इक्राम राजा ठीक आहे विक्रमादित्य जे आहेत त्यांच्यावर ही पोयम आहे ओके देन डू यू नो सोर्सेस ऑफ एन्शियन इंडियन हिस्ट्री आता एन्शियन इंडियन हिस्ट्री म्हणजेच प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने पाहूया तीन प्रकार पडतात हे तर आपण पाहिलं होतं रिटर्न सोर्सेस मटेरियल अँड ओरल ओके मटेरियल सोर्सेसमध्ये बघा आर्टिफॅक्ट्स आणि स्ट्रक्चरल रिमेन्स ठीक आहे सो आर्टिफॅक्ट्समध्ये रॉक पेंटिंग ओके देन पोट्री म्हणजेच मातीची भांडी तेराकोट्टा ऑब्जेक्ट्स म्हणजे मातीची शिल्पे बीड्स म्हणजे मणी ऑर्नामेंट्स दागिने किंवा रत्न स्लप्चर म्हणजेच दगडी शिल्पे ओके देन मेटल ऑब्जेक्ट्स म्हणजे धातूच्या वस्तू देन कॉईन्स म्हणजेच नाणी आणि वेपन्स म्हणजे शस्त्र ठीक आहे देन स्ट्रक्चरल रिमेन्स म्हणजे वस्तू आता बघा आता आपण काय पाहिल्या वस्तू पाहिल्या आता आपण वास्तू पाहणार आहोत ठीक आहे केव्स म्हणजे गुहा हाऊजेस घर स्तुपे स्तुपाज म्हणजे स्तूप रॉक कट केव्ज म्हणजे लेणी देन टेम्पल मंदिरे चर्चेस चर्च मस्क्यूज म्हणजे मस्जिद आणि पिलर्स म्हणजे स्तंभ ओके देन कम टू रिटर्न सोर्सेस इन्स्क्रिप्शन्स ऑन हरप्पन सील्स म्हणजे हडप्पा लिपीत लिहिलेली लिहिलेले लेख देन वैदिक लिटरेचर वैदिक साहित्य देन मेसपटामियन क्ले टॅबलेट म्हणजेच मेसपेटामियातील इष्टिकालेख लेख ठीक आहे देन मॅन्युस्क्रिप्ट कॉपीज ऑफ महाभारत अँड रामायणा महाभारत आणि रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या जैन आणि जैन अँड बुद्धिस्ट लिटरेचर म्हणजे जैन आणि बौद्ध यांचं साहित्य रायटिंग ऑफ ग्रीक हिस्टोरियन्स ट्रॅव्हल ट्रॅव्हलॉगीज म्हणजेच ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन ट्रॅवलॉगीज बाय चायनीज ट्रॅव्हलर्स चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णन त्याच्यानंतर बुक्स ऑन ग्रामर Puranas and inscriptions. Grantha Lake. Come to the next oral sources. The Vedic, Buddhist, and Jain literature of ancient India was preserved by oral traditions. It is now available in the in the written form. Even so, the oral tra tradition is still alive. वेन ओरल कंपोजिशन्स आर यूज फॉर हिस्ट्री हिस्ट्री रायटिंग दे आर इन्क्लूडेड इन द ओरल सोर्सेस म्हणजे प्राचीन भारतातील जे ओरल सोर्सेस uh, आहे ते परंपरेने जपलेलं वैदिक आणि बौद्ध आणि जैन या साहित्याचं लिखित स्वरूपात उ uh, उपलब्ध होतं त्यावेळेस ठीक आहे देन त्याचे रूपांतर जे आहे ते आता लिखित स्वरूपात झालेले आहे आणि तरी त्यांची पठणाची जी परंपरा आहे ती अजूनही सुरू आहे मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश जो आहे तो ओरल सोर्सेसमध्ये होतो देन नेक्स्ट सोर्सेस ऑफ एन्शियन इंडियन हिस्ट्री म्हणजे प्राचीन भागात प्राचीन भारताच्या इतिहासाची sadhane the ancient period of indian history extends from the stone age to the 8th century ce we learn about the stone age period of indian history through archaeological excavations since scripts had not developed at that time no written sources are available however information about the ancient period of from one uh, 1500 BCE onward can be derived from Vedic literature. In the beginning, the Vedas were not in the written form. The ancient Indians had developed the techniques of uh, memorizing and, rec and reciting them. The Vedas were written down later on. The Vedas and the post Vedic literature form an important source of in ancient Indian history. It includes the Brahman, it includes the Brahmans, uh, then uh, uh, Upanishads, the epics, Ramayans, and Mahabharata, the Jain and the Buddhist literatures, plays, poems, uh, stone and pillar inscriptions, travelogies of foreign travelers, etc. We also learn about Indian. वी ऑल्सो लर्न अबाउट ॲन्शियंट इंडियन हिस्ट्री थ्रू मटेरियल सोर्सेस लाईक archaeological रिमेन्स ancient मॉन्युमेंट्स अँड कॉइन्स फाऊंड इन एक्स्क्वेशन म्हणजे काय तर इथे प्राचीन भारताच्या इतिहासाचे साधन जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे की अश्मयुगीन काळापासून साधारण इस से इसवी सणाच्या आठव्या शतकाचा जो काळाखंड काळखंड होता तो भारताच्या इतिहासाचा प्राचीन काळखंड मानला जात होता आणि भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती जी आहे ती पुरातत्वीय उत्खननातून आपल्याला मिळते आणि त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता इसवी सन पूर्व पंधराशेपासून प्राचीन इतिहासाविषयीची माहिती जी आहे ती वैद्य वा वाढम्यातून मिळते सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते ते मुखोद्गत होते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते आणि मुकुंदर् म्हणजे काहीही विचारलं तर त्यांच्या तोंडावर ते शब्द असा असले पाहिजेत किंवा असावेत ठीक आहे देन कालांतराने वेदाचे लेखन झाले वैद वाडमय व वा त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतातील इतिहासाचे एक महत्वाचे साधन आहे आणि यामध्ये यामध्ये बघा कोणकोण येतात ब्राह्मण ग्रंथ दॅन उपनिषेद आरण्यके रामायण महाभारत ही महाकाव्य जी आहे ती येतात त्यासोबत जैन व बौद्ध धर्म त्यां नाटके काव्य शिलालेख स्तंभालेख परकीय माणसांशी प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननांना सापडलेला वस्तू पुरातन वास्तू नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जो आहे तो समजतो ओके दॅन प्रिकॉशन्स टू बी टेक अन व्हायल रायटिंग हिस्ट्री आता इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी कोणती आहे बघा इट इज नेसरी टू टेक प्रिकॉशन्स वायल यूजिंग दिस सोर्सेस टू राईट हिस्ट्री a written document cannot be said to be authentic just because it is old it needs to be exp uh, to be examined critically as to uh, who wrote it why and when it was written the conclusions drawn on the basis of various genuine documents have to be uh, cross checked and uh, corroborated with one another सच् क्रिटिकल अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द रायटिंग ऑफ स्टोरी म्हणजे इतिहासाच्या साधनांचा वापर जो आहे तो करताना काळजी जी, जी आहे ती आपण आपल्याला ला घ्यावी लागते एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असले असेलच असं नाही तो मजकूर कोणी लिहिला का लिहिला केव्हा लिहिला याची छाननी आपल्याला करावी लागते विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले जे निष्कर्ष आहेत ते एकमेकांशी पडताळूनसुद्धा पाहे पाहावे लागतात आणि इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व आहे ओके देन वॉट वूड यू डू आता तुम्ही काय कराल यू हॅव फाऊंड अँड ओल्ड कॉईन तुम्हाला जर एक जुने नाणं सापडलं तर कीप इट टू युअर सेल्फ पारेंस, पारेंस आल, ते स्वतःजवळ ठेवाल गिव इट टू युअर पॅरेंट्स तुमच्या पॅरेंट्सना द्याल गिव इट टू अ म्युझियम की वस्तू संग्रहालयात जमा कराल so ठीक आहे ते आपल्याला सांगायचं आहे सो फ्रेंड्स आपला जो चॅप्टर आहे सेकंड चॅप्टर तो इथेच कम्प्लीट झालेला आहे होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे